आमच्याकडे किती दिवसापासून 25 दिवसापासून पाणी नाहीये. आमच्याकडे पाणी सुटणार होतं त्याच दिवशी यांनी पाईपलाईनचं काम केलं. पाण्याची बोंबाबोंब असतानाच पाईपलाईनची दुरुस्ती. धरणगावकरांचा उद्रेक. रस्ता रोको आंदोलन करून व्यक्त केला निषेध. धरणगाव शहरात आधीच किमान 25 ते 30 दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. यातच पाण्याचा दिवस असतानाच प्रभाग क्रमांक 4 तसेच व्हाईट हाऊस हॉटेल परिसरात नगरपालिका प्रशासनाने पाईपलाईनचे काम करण्यासाठी चाऱ्या खोदून ठेवल्या. यामुळे अर्थातच या भागातील नागरिकांना पाणी मिळणार नसल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. यामुळे या परिसरातील महिला व पुरुषांनी थेट रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध केला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. नागरिकांनी याप्रसंगी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलीस प्रशासनाने केलेली मध्यस्थी आणि नगरपालिकेने तात्काळ पाईपलाईन दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले. मात्र यातून धरणगावला पाणी प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आल्याचे दिसून आले आहे. पहा आमचे धरणगावचे प्रतिनिधी अविनाश पाविसकर यांचा विशेष वृत्तांत. एक एक जण सांगा, व्यवस्थित सांगा मावशी, व्यवस्थित सांगा, व्यवस्थित सांगा. एक एक दिवस पाणी येत आणि नेमकं हे नाही ना, पाणी फोडलं म्हणून डायरेक्ट पाईप फोडून जातात. काम केलं अगोदर आमचं पाणी सोडलं असतं, त्याच्यानंतर तुम्ही काम केलं असतं ना, आम्ही काहीच बोललो नसतो. आमच्या इथं प्यायला सुद्धा पाणी नाही आहे. आमच्या घरात प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही. आम्ही पाणी सोडायला नको कसं आहे आणि आम्हाला पाणी सोडायला लावा तेव्हा ते पाईपलाईनचं काम होईल. नलपट्टी भरून महिने मी एक पान आला अरे आमच्या इथं पाणी येत नाही, प्यायला पाणी राहत नाही. आता आमच्या प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही. आम्ही पाणी भरू कशा आता? कसे तुम्ही पाईपलाईन खोदून ठेवलेली आहे, आम्हाला पाणीच नाही. आम्हाला पाणीच नाही प्यायला. विहिरीवर मला अण्णा घेऊन गेलं व्यस्त, पण तिथं पण आम्हाला जायला जागी तिथं पण हाऊस फोडलेलं आहे. आम्ही कुठून पाणी आणणार? मंत्री महोदय यासाठी मी स्वतः आम्ही जे लोक आहे ते विनंती करू आणि आपल्या गल्लीत तो बसवण्याचा प्रयत्न. ऐका 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 साहेब म्हणले ना, ऐका 2 मिनिटं ऐकत जाणार. आज देवकरण बंगल्याचा विषय होता आपल्याकडे आलेला. विषय असा आहे, तिथे नगरोद्यांचे पाणी पुरवठ्याचं काम सुरू, नवीन योजनेचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो भाग आहे त्या भागातले काही नळ कनेक्शन आणि पाईपलाईन काम करत असताना तुटलेले आहेत. तर जोडणीचं काम आता सध्या सुरू आहे. बाकी गावात पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे, पण त्यांच्या भागाला ती अडचण आल्यामुळे पाणी पुरवठा थोडासा विस्कळीत झालेला आहे. आजच्या आज आम्ही ते कनेक्शन जोडणीच्या सूचना दिलेल्या आहेत संबंधित मक्तेदारांना. संध्याकाळपर्यंत आज आम्ही कुठल्याही परिस्थितीत ते नळ कनेक्शन जोडणी करून त्या भागाला पाणी पुरवठा करण्याची एक हमी देते मी त्यांना संध्याकाळपर्यंत.